पुण्यामध्ये 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये या आत्महत्येला कारण महाविकास आघाडीचा एक मंत्री आहे असं बोललं जात आहे. या संदर्भातला ऑडिओ क्लिप सुद्धा आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय. भाजपने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली, त्यामुळे आता पूजा चव्हाणला न्याय मिळणार का, एखाद्या राजकीय व्यक्तीचा दबाव झुगारून पुन्हा एकदा पुणे पोलीस तपास करणार का, हाच प्रश्न. पूजाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 22 वर्षाची पूजा ही बीड जिल्ह्यामधल्या परळी वैजनाथची रहिवासी आहे. पूजाने ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच वेळी त्या मंत्र्याचं आणि त्याच्या कार्यकर्ता आहे त्याचं नाव अरुण आहे, ऑडिओ क्लिपनुसार त्याचं संभाषण आहे आणि त्या संभाषणामध्ये तो म्हणतो की पूजाचा मोबाईल तू काढ. हा कार्यकर्ता त्या मंत्र्याला पुन्हा एकदा सांगतोय की ती म्हणते ट्रीटमेंट झाल्यानंतर मी आत्महत्या करणार. पूजाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला तर ती वरून पडून डोक्याला जखम होऊन आणि मणक्यांना दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलेलं आहे. हे सगळं जरी असलं तरी ती ट्रीटमेंट नंतर आत्महत्या करणार आहे असं म्हटलेली आहे. हे सगळंच प्रकरण एकूण गुंतागुंतीचं आहे. बघूया नेमका या ऑडिओमधला अंश काय सांगतो. हा ती एवढा म्हणजे त्या दिवशीपासून मी तिला सांगतोय की ट्रीटमेंट करू नाहीच म्हणत होती. आज ठीक आहे म्हणते, तू सांगतो आणि ते सांगतेत तर तुमच्या मनासारखं मी ट्रीटमेंट करते, पण ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर मी सुसाईड करणार आहे. आज थोडंच असते. या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूमध्ये जायचं झालं तर FIR दाखल नाहीये, कोणतीही तक्रार नाहीये आणि त्यामुळेच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आई वडिलांनी सुद्धा कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. एकूणच प्रकरण हे प्रचंड गुंतागुंतीचं आहे, पण असं जरी असलं तरी आता पोलीस कारवाई करणार का, या ऑडिओ क्लिप मध्ये आवाज नक्की कोणाचा आहे, याबद्दल पोलिसांकडून काही आता तपास होतो का, हाच खरं तर प्रश्न आहे. याबाबत मी जसं मगाशी म्हटलं की भाजपने आवाज उठवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी या मुद्द्यावरती प्रतिक्रिया देत आहेत, पण प्रत्यक्ष मंत्र्याचं नाव कोणीच घेत नाहीये. एव्हाना ते नाव अनेकांना माहिती झालेलं आहे, पण त्या दृष्टीने तपास सुरू झालेला आहे की नाही, हाच खरं तर प्रश्न आहे. या सगळ्याबाबत प्रश्न नक्की कोण विचारणार, पूजाला न्याय मिळणार की वर्षानुवर्ष आत्महत्या म्हटल्यासारखीच आत्महत्येसारखीच ही केस सुद्धा दाबलीच जाणार, हाच खरं तर प्रश्न आहे. पूजाबद्दल सांगायचं झालं तर तिला राजकारणात यायची इच्छा होती की नाही माहिती नाही, पण सामाजिक कार्याची आवड होती ही तिच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरून दिसून येतं. इतकंच नाही तर तिला चांगला प्रतिसाद मिळत होता हे सुद्धा स्पष्ट होतं. आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हेच बघावं लागणार आहे. या प्रकरणाचा आम्ही तर शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक चॅनललाही आवर्जून फॉलो करा.